मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. पेनाच्या माध्यमातून चित्र काढण्याच्या मालिकेमध्ये आज आपण बॉलपेननी पेर या फळाचं चित्र काढणार आहोत. बाजारात विविध कंपन्यांची बॉलपेन्स उपलब्ध असतात. आपल्याला काळी, निळी, लाल अशी वेगवेगळी बॉलपेन्स वापरून चित्र काढता येतं. ही तुम्हाला दिसत आहेत आपल्याकडे वेगवेगळी बॉलपेन्स आहेत, त्यातलं काळ्या रंगाचं बॉलपेन आपण वापरूया. पेनानी काढलेलं चित्र खोडता येत नाही. आपल्या चित्राचा आकार, आकारमान, मांडणी योग्य आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी आपण आधी पेन्सिलने चित्र काढू शकतो. आवश्यक वाटल्यास खोडूही शकतो. ते योग्य वाटलं तर पेनाने पुढील काम करू शकतो. आपण आधी पेन्सिलने पेराचं चित्र काढून घेऊया. झाडाच्या फांदीला लागलेली दोन पेरं आपण काढूया, त्याचबरोबर त्याची पानंही काढूया. आपलं पेन्सिलने चित्र काढून पूर्ण झालंय. आता आपण पेनाने त्याची बाह्यरेषा काढून घेऊया. फार जास्त दाब न देता आपण बाह्यरेषा काढूया. पेनाने बाह्यरेषा काढून पूर्ण झाल्यावर त्यावर आपल्याला शेडिंग करायचं आहे.
शेडिंग म्हणजे छाया प्रकाश दाखवायचा आहे. आपल्याला उजव्या बाजूने प्रकाश दाखवायचा आहे म्हणजे डाव्या बाजूला फळावर छाया दिसेल. सुरुवातीला अगदी हलक्या हाताने पेनाच्या छोट्या छोट्या रेषांनी फटकारे म्हणजे स्ट्रोक्स द्यायला सुरुवात करायची. हे सर्व स्ट्रोक्स एकाच दिशेने दिले की त्याला हॅचिंगचं तंत्र असं म्हणतात. पेराचा हवा तेवढा सावलीचा भाग आपण भरून घ्यायचा. पेनावर दाब न देता रेषा काढल्यामुळे आपल्याला फिकी छटा मिळते. आता आपली फिकी छटा देऊन झाली आहे. यानंतर गडद छटा देताना एकावर एक रेषा काढायच्या आहेत आणि पेनावर जास्त दाब द्यायचा आहे. आता मी आधीच्या रेषांना छेदणाऱ्या रेषा एकावर एक काढते. याला क्रॉस हॅचिंग असं म्हणतात. हळूहळू गडद रंगाच्या छटा वाढवत जायच्या. आता आपण दुसरं पेर करूया. या फळावर सुद्धा उजव्या बाजूने प्रकाश दाखवायचा आहे म्हणून डाव्या बाजूला पेनाने स्ट्रोक्स देऊन घ्यायचे. आधी हॅचिंग करायचं, आधी फिकी छटा मग गडद छटा द्यायची.
यानंतर क्रॉस हॅचिंग करायचं. देठावर सुद्धा एका बाजूने प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला सावली दाखवायची. हळूहळू गडद छटा वाढत जातात. आपल्याला अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत आपण शेडिंग करत राहायचं. आता आपण पानाचं शेडिंग करूया. पानावरील ज्या शिरा दिसत आहेत त्या आपण दुहेरी रेषांनी काढून घेऊया आणि नंतर त्याच्या बाहेरील भागात गडद छटा दाखवूया. या शिरांच्या रेषा अगदी सरळ न दाखवता वळणदार दाखवायच्या. Mm-hmm.
देठावरील छाया, त्याचं खडबडीत पोत दाखवताना रेषा आणि ठिपके यांचा वापर करूया. आता आपलं चित्र पूर्ण झालं आहे. यामध्ये आपण कोणताही रंग न वापरता काळ्या बॉलपेनने छायाप्रकाश दाखवला आहे. तरीही चित्र त्रिमित म्हणजे 3D दिसतं आहे. फळाचा गोलवा स्पष्ट जाणवतो आहे. छायाप्रकाशाचं नीट निरीक्षण करून चित्र काढलं की आपल्याला सहजपणे त्यातली त्रिमिती दाखवता येते. तुम्हीसुद्धा तुमच्या भागात मिळणारी फळं बघा. उदाहरणार्थ चिकू, सफरचंद, द्राक्ष, संत्री, पेरू इत्यादी अनेक फळांची चित्रं काढता येतील. झाडांवर लागलेली फळं बघा, त्यांचं निरीक्षण करा आणि पेनाने त्याचं चित्र काढून बघा.